नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निवळ बहाणे शोधले. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाणी पुसणारी असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी 25,000 आणि 50,000 रुपये हेक्टरी मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर 1,00,000 मदत त्यांनी मागितली होती. पण आता ती मदत द्यायची नसल्याने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकारने महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. केंद्र सरकारने निसर्ग चक्रीवादळ आणि मास्कचे पैसेही अडवून ठेवल्याने राज्याची स्थिती अवघड झाल्याचे ठाकरे यांनी सांगितलंय. कोरोना संकटात राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्राकडून राज्याला 38,000 कोटी रुपये येणं असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केलेत. कोविड मृत्यू घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीची जमीन कोणी घेत नव्हतं म्हणून मुलुंडमध्ये त्या जागेवर कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सोमय यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तीला फायदा करून दिला असून हा 12,000 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय यांनी केलाय. कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यातील 17 गावांमधील 1,994.69 हेक्टर क्षेत्रात औषध निर्माण उद्यानाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अधिसूचित करण्यात आले. या ठिकाणी बल्क ड्रग पार्क विकसित करण्याचे प्रस्तावित आहे अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे. महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात 40 गावांमधील अंदाजे 13,408.473 हेक्टर आर जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सिडकोने अधिसूचित केली आहे. केंद्र शासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या 2 जून 2020 अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसित करण्याकरिता प्रोत्साहन देण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याचा फटका रेल्वेलाही बसला होता. आता यापुढे मुंबईतील वीज ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण येथे 1,000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी याबाबत निर्देश दिलेत. मुंबईतील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी उरण येथील वायुविद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलेत. यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान 1,000 मेगावॅट क्षमतेचा वायुविद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षात उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिल्यात. भाजपकडून बिहार निवडणुकीत सत्तेत आल्यास कोरोना लसीचे मोफत डोस देण्याच्या आश्वासनावरून शिवसेनेने टीका केली आहे. बिहारला लस मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्य काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची आणि राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदभावाचीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे असं शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून म्हटलंय. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एक प्रकारे हा धक्का मानला जातोय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत त्यांचा प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपसोबतची आपली 40 वर्षाची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पार पडला. खडसेंच्या प्रवेशामुळे अजित पवार नाराज असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळलंय. दरम्यान अजित पवार यांनीही ट्विट करत अप्रत्यक्षपणे हा दावा खोडून काढलाय. अजित पवार यांनी ट्विट करत एकनाथ खडसे यांना शुभेच्छा दिल्या. तसंच खडसेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ ऊर्जा मिळाली असल्याचं म्हणाले. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.